जागतिक युवा दिनानिमित्त आज युवा सेनेतर्फे 15 ते 18 वयोगटातील तरुणांच्या लसीकरणाचे आयोजन भगीरथ शाळेमध्ये करण्यात आले होते. यावेळी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त यावेळी प्रतिमेचे माल्यार्पण करत पुष्पांजली अर्पण करण्यात आली. युवा सेना पदाधिकारी स्वप्नील परदेशी यांच्या नेतृत्वामध्ये हा अनोखा उपक्रम यावेळी घेण्यात आला. लसीकरण यावेळी करण्यात आले असून 200 तरुण तरुणींनी यावेळी लसीकरण केले आहे. युवा सेनेच्या उपक्रमाचे यावेळी तरुणांनी कौतुक केले आहे. जळगाव शहरातील भगीरथ शाळेमध्ये यावेळी तरुणांचे लसीकरण पार पडले असून या प्रसंगी महापौर जयश्री महाजन, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, युवा सेना विस्तारक किशोर भोसले, युवा सेना सहसचिव विराज कावडिया, युवा सेना जिल्हा प्रमुख शिवराज पाटील, युवा सेना महाअधिकारी स्वप्नील परदेशी, विशाल वाणी उपमहानगर अधिकारी सागर हिवराडे, यश सपकाडे, गिरीश सपकाडे, संकेत कापसे, विभाग अधिकारी अमोल मोरे, दिनेश सुर्वे, चेतन कापसे, तेजस दुसाने यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती. या प्रसंगी भगीरथ शाळेच्या मुख्याध्यापिका SS वैजापूर, उपमुख्याध्यापिका प्रिया सपडे, अलका पितृभक्त आशिष पाटील, जयेश चौधरी, KR पाटील, अशोक सपडे, VS पाटील आदी शिक्षक वर्गाची या प्रसंगी उपस्थिती होती. आज भगीरथ हायस्कूलमध्ये युवा सेनेचे सर्व पदाधिकारी, महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भगीरथ हायस्कूलमधील 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी लसीकरणाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण बघतोय की दिवसेंदिवस ओमिक्रॉन हा वाढत चाललेला आहे. त्या दृष्टीने मला असं वाटतं की 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांनी या लसीकरणाचा लाभ करून घ्यायचा आहे. या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नव्हे तर या एरियातले जे 15 ते 18 वयोगटातील युवक आणि युवती आहे त्यांनी या ठिकाणी येऊन आपलं लसीकरण करवून घ्यायचं आहे. मी सर्व नागरिकांना सुद्धा नम्रपणे आवाहन करते की आपली मुलं जे 15 ते 18 वयोगटातील आहे त्याचप्रमाणे जे 18+ आहे अशांनी सुद्धा लसीकरण करवून घ्यायचं आहे. जेणेकरून जळगाव शहरात आपल्याला 100% लसीकरण हे लवकरात लवकर कसं होईल यासाठी आपल्याला युवा सेना ही मोठ्या प्रमाणात मदत करते. आपण बघतोय जळगाव शहरामधील सर्वच महाविद्यालयामध्ये या लसीकरणाचं आयोजन ही युवा सेना करीत आहे. जेणेकरून महाविद्यालयामधील सर्वच विद्यार्थी जर लसवंत झाले तर 100% हे 15 ते 18 वयोगटातील जळगाव शहरातील मुलं हे लसवंत होणार आहे. मी त्यांच्या उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा देते, त्यांचं कौतुक करते. नमस्कार. युवा सेनेतर्फे आज भगीरथ इंग्लिश स्कूल जळगाव येथे युवा सेनेतर्फे लसीकरणाचं आयोजन करण्यात आलं. या निमित्तानं 15 ते 18 वयोगटातील शाळेतील विद्यार्थी आणि शाळाबाह्य शाळेच्या परिसरात राहणारे बरेच विद्यार्थी येऊन लस घेत आहेत. मला असं वाटतं आहे की लसीकरण ही आता काळाची गरज बनलेली आहे आणि विद्यार्थ्यांनी लस घेऊन स्वतः सुरक्षित राहावं आणि आपल्या कुटुंबाला आणि समाजालाही सुरक्षित करावं. आज 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आपण भगीरथ इंग्लिश स्कूल इथे लसीकरण शिबिर आयोजित केलेलं आहे 15 ते 18 वयोगटातील. जास्तीत आप माझं हेच आवाहन राहील की युवा सेनातर्फे जळगाव महानगरमध्ये प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये जाऊन आम्ही लसीकरण करून घेत आहोत. तर जास्तीत जास्त युवकांना आव्हान आहेत की त्यांनी लसीकरण करून घ्यावे जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल. आणि तसेच आज KC इंजिनिअरिंग कॉलेज आणि भगीरथ स्कूलचे विद्यार्थी इथं लसीकरण करत आहेत. तसंच आजूबाजूच्या परिसरातील लोकांनाही आपण आवाहन केलेलं होतं, पॅम्पलेट्स बॅनर्स वगैरे लावले होते की आज जास्तीत जास्त लसीकरण युवकांनी करून घ्यावे. जवळपास किती डोस तुम्ही इथं आणलेले होते? इथे साधारणतः आपण आज 200 डोस आणलेले आहेत सर. आणि अजून जर कधी आपल्याला गरज भासली तर जसं जळगाव महानगरपालिकेच्या विद्यमाने आपल्याला तसं सहकार्य लागेल. जसं आपल्याला माहिती आहे की युवा सेनेच्या मार्फत जळगाव शहरात आणि जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी विविध शाळेत महाविद्यालयात जाऊन आम्ही 15 ते 18 या वयोगटाच्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण शिबिर आयोजन करत आहोत. जळगाव शहराचे जे महानगर युवाधिकारी आमचे स्वप्नील परदेशी त्यांनी आज राष्ट्रीय युवा दिवसाचं निमित्त साधून भगीरथ शाळा या ठिकाणी लसीकरण शिबिराचे आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी भगीरथ शाळेचे विद्यार्थी तसंच KC इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निकचे विद्यार्थी या ठिकाणी येऊन लस घेत आहेत. त्यासह परिसरात पण यांनी काही पॅम्पलेट डिस्ट्रीब्यूट केले होते जेणेकरून युवा सेनेच्या माध्यमाने जास्तीत जास्त लसीकरण व्हावं आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कुठेतरी कमी होण्यात मदत व्हावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे.
क्या कहना चाहेंगे? लाइक मेरे को वैक्सीनेशन लेके बहुत अच्छा लग रहा है और मैं चाहती हूँ कि मेरे ग्रुप के सारे जितने भी लोग हैं वो अपना वैक्सीनेशन सही से टाइम पे करा लें ताकि हम लोगों को कोविड से लाइक मुक्ति मिल जाए और मैं चाहती हूँ कि हम लोग लाइक मोदी जी का पूरा साथ दें। मेरे को वैक्सीन लेके बहुत अच्छा लग रहा है क्योंकि ये मतलब कोविड के टाइम पे हम लोग को बहुत लॉकडाउन में खासकर बहुत झेलना पड़ा कोविड को और बच्चों को तो खासकर, तो अच्छा वैक्सीन लग रही है तो बच्चों की भी सेफ्टी बड़ों की भी सेफ्टी। आज तूने ली इलाज तो क्या लग रहा तुझे? मुझे बहुत अच्छा लग रहा है आज वैक्सीन लग। और जो युवाओं को क्या तू आह्वान करना चाहेगा, क्या बोलना चाहेगा युवाओं के लिए? मैं बोलना चाहूँगा वैक्सीन लेके थोड़ा सेफ्टी रखो, सबकी मास्क लगाओ, सैनिटाइजर यूज। युवा सेना अधिकारी स्वप्नील परदेसी यांच्याकडून लसीकरण करण्यात आलेले आहे, तसंच आम्हाला आनंद होतो आहे लसीकरण करून सण, त्यामुळे त्यांचे धन्यवाद। हॅलो गाईज, प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल।